यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र मध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सुपरिचित आहे अशातच यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास चाळीस हजार हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले घेतलेले बँकांचे व सावकारांचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलू लागला अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शेतकऱ्यांची मुलेच पुढे आली असून आपल्या न्यूबाल गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्यातून प्रत्यक्ष देवबाप्पा जमिनीवर येऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करीत असल्याचा देखावा उभारला आहे संकट आणि शेतकरी हे समीकरण असले तरी संकटे येतात आणि जातात शेतकऱ्यांनी आपला धीर सोडू नये त्यासाठी प्रत्यक्षात गणपती बाप्पा शेतकऱ्यांचे पाय पकडून गळफास वा आत्महत्या करू नये देवबाप्पा आपल्या पाठीशी आहे ते मदतीला धावून आले आहे असा समस्त शेतकऱ्यांना संदेश देण्यासाठी हा देखावा उभारण्यात आला आहे या मंडळात केवळ वीस वर्ष आतील सर्व शेतकऱ्यांची मुले असून त्यांच्या सामाजिक आणि मानवतावादी संदेशातून भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक अनुचित घटनेला निश्चितच आळा बसणार हे मात्र निश्चित आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सुपरिचित आहे अशातच यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास चाळीस हजार हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले या वर्षीच्या पावसाळ्यानी राळेगाव तालुका यवतमाळ जिल्ह्यामधला राळेगाव तालुका अतिवृष्टीने सगळ्यात जास्त अतिवृष्टी झालेला तालुका पाहायला गेला आहे तसेच या तालुक्यामध्ये चाळीस हजार ते पन्नास हजार हेक्टर शेती पाण्याखाली आलेली आहेत आणि यवतमाळ जिल्हा हा पुरा भारतामध्ये महा महाराष्ट्रातला फेमस आहे की शेतकरी आत्महत्या सगळ्यात जास्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतात त्याच कारणास्तव आम्ही शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की शेतकऱ्यांना एक संदेश दिला जाईल की शेतकऱ्या आत्महत्या करू नका